पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. जुन्नरमध्ये एकूण 250 पेक्षा जास्त लेणे आहेत आणि म्हणूनच जुन्नरला पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळाला आहे. येथील लेण्यांचे कोरीव काम लोकांचे खास आकर्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला जुन्नर तालुक्याचा केंद्रबिंदू ठरला आहे. ह्यात सुमारे 84 लेण्यांचे खोदकाम आहे. शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त लेणी पाहायला मिळतात. महाराष्ट्रातल्या जुन्नर तालुक्यातील लेणी समूहांपैकी ही तुळजा लेणी. ही लेणी सम्राट अशोकांच्या काळातच कोरली गेली असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. या लेण्यांमध्ये असलेला स्तूप पर्यटकांच्या आकर्षणाचा खास भाग बनला आहे. या स्तूपाच्या भोवती 12 अष्टकोनी खांब आहेत आणि वरती गोलाकार घुमट. काही ठिकाणी सुंदर असे नक्षीकाम केलेले पाहायला मिळते. लेण्याद्री बुद्ध लेणी ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेले आहे व याच रांगांच्या अतिशय परिपक्व व मजबूत बेसाळ खडकात अनेक बौद्ध कोरीव शैलगृह कोरलेली आढळतात. महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील मंजर तालुक्यामध्ये असलेली लेणी म्हणजेच अंबा अंबिका लेणी. इसवीसनपूर्व पहिल्या शतकात निर्माण केलेल्या या लेण्यांमध्ये बौद्ध विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे यांसारखी 33 खोदकामे आढळून येतात. अशा असंख्य लेण्यांचे वारसदार असलेले जुन्नर तालुका म्हणजे निसर्गाने दिलेली देणगीच म्हणावी. मात्र असे असले तरी लेण्यांच्या आणि तेथील परिसराच्या विकासासाठी पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विभाग यांची उदासीनता दिसून येते. या संस्कृती वारसाकडे दुर्लक्ष होत आहे. लेण्यांकडे जाण्यासाठी योग्य मार्ग नाही, दिशादर्शक फलक नाहीत, शिवाय याबाबतचा इतिहास सांगण्यासाठी योग्य मार्गदर्शन करता नाही. त्यामुळे अनेक जण या लेण्यांच्या इतिहासाबाबत अनभिज्ञ आहेत. पुरातत्व विभागाकडून या लेण्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे का असा सवाल लेणी अभ्यासक आणि पर्यटक व्यक्त करत आहेत. लेण्यांच्या स्वरूपातील सांस्कृतिक वारसा केवळ जतन न करता त्यांचे संवर्धन करणे तितकेच गरजेचे आहे, तरच पुढील पिढीला हा वारसा पाहायला मिळेल.